संतोष शाह करके नाम का यहाँ पे एक बहुत सालों से पॉलिटिकल गुंडा है, बहुत सालों से बहुत से एफ आई आर से उसके नाम पे, कुछ साल तड़ी पार भी रह चुका है वो, और एज अ कॉन्ट्रैक्टर यहाँ पे फिलहाल बीजेपी के नाम पे आज दो दो तीन तीन माला का घर बनाने का काम कर रहा है वो। पॉलिटिकल गुंडा है, झोपड़पट्टी दादा करके उसका पुलिस स्टेशन में बहुत सारे एफ आई आर, लगभग 10-15 एफ आई आर हो गए उसके नाम से। वो कुछ अंदर उसका बांधकाम चालू था, उसी से रिलेटेड एक कांस्टेबल ने उससे पूछने का कोशिश किया, तो उसने उसके ऊपर कुछ हाथापाई या कॉलर बिलर पकड़ ली। यहाँ मुंबई के अंदर किसी भी जगह पर अगर पुलिस वाले पर हाथ उठाया जाता है तो मैं तो कहता हूँ पुलिस पर हाथ उठाने वाले पर भी वही कार्रवाई होनी चाहिए जो सेना में पत्थर फेंकने वालों की कार्रवाई होती है। पुलिस हमारे देश की आंतरिक सुरक्षा संभालती है और सेना हमारे बाहरी सुरक्षा संभालती है, दोनों को समानता दी जाए। और मैं कहता हूँ कोई भी पार्टी का आदमी हो, अगर आपको राजनीतिक पद मिला हुआ है तो उसका दुरुपयोग करते हुए पुलिस वाले पे हाथ उठाएंगे तो मुझे लगता है ये सबसे बड़ा क्राइम है और यहाँ की लोकल जनता इसका विरोध करती है। कैसा है कि ये गलती नगर सेवक रामदार की है, वो पहले तड़ीपार था, उस पर बहुत सारे केसेस है और ऐसे केसेस होने के बावजूद उसको वार्ड अध्यक्ष बनाया है बीजेपी ने, और वो उसके वजह से यहाँ पे सब जितने भी कॉन्ट्रैक्टर है उनसे वसूली करता है कि पुलिस को पैसा देना है, बीएमसी को पैसा देना है, उनसे वो वसूली करके वो पूरे पैसे रखता है। और पुलिस ने अगर कार्रवाई की तो उनको उल्टा सीधा बोल के उनको गाली देना, बीएमसी को कुछ भी बोलना, इधर लोकल लोगों को कुछ भी बोलना, ऐसे करके वो हमेशा बदतमीजी करते रहता है, उस पर बहुत सारे केसेस है। इसके लिए विद्या ठाकुर आमदार और नगर सेवक ने इस पर तुरंत एक्शन लेके उस पर कार्रवाई करना चाहिए। सगळ्यांचा एरियामध्ये जर जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचा विरोध आहे त्याच्या विरोधात, कारण की तो गुंड तर आहेच आणि दादागिरी त्याची, लहान लहान मोठे मुलं कुणाला तो बघत नाही, इनमीन लेडीजला सुद्धा बघत नाही, तो सुद्धा म्हणजे मोठा भाईच आहे, त्याला पद भेटलं म्हणून तो मोठा भाईच झाला आहे, अशा पद्धतीने तो लोकांशी वागतोय, म्हणजे त्याला असं वाटतं की तो स्वतःच आहे। जो गलत है उसका भगत सिंह के जितने भी हम रहिवासी है उसका हम समर्थन नहीं करेंगे, क्योंकि करने वाला कोई भी हो जिसने गलत किया है वो गलत होगा ही। मुझे एक इंसिडेंट याद है, पिछली बार भी गणपति को चंदा निकालने के वक्त उन पर खंडनी का केस भी हुआ था, उसके ऊपर भी पुलिस ने भी उनको उस वक्त थोड़ा सा नरमी बरती, इसीलिए वो पुलिस को अभी इतनी उनकी बढ़ गई है कि वो पुलिस के सीधा हाथ उठाने का जरूरत करने वाला इंसान बन चुका है। ताकि वो स्थानिक लोग हमेशा आते रहते हैं, दादा मुझे इस तरह से तकलीफ दे रहा है, उस तरह से तकलीफ दे रहा है, मुझे मारा, किसी को पीटा, यहाँ पे कुछ छोटे मोटे जो अपनी रोजी रोटी कमाने के लिए कॉन्ट्रैक्टर जो होते हैं, जो आज सालों से काम कर रहे हैं घर रिपेयरिंग का वगैरह वगैरह, उनसे भी पैसे वसूल करना, अगर तू काम ले रहा है तो मुझे बैठे बैठे पैसे यहाँ पे आने चाहिए, या मेरे सिवा यहाँ पे कोई काम नहीं करेगा। हाँ, महाराष्ट्र शाहू फुलेंच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे। जी घटना आमच्या भगतसिंहनगरमध्ये काल झाली ती अत्यंत निंदनीय आहे। एखाद्या अधिकाऱ्यावर हात उचलणे ही गया घटनेचा आम्ही सगळे विरोध करतो, व या व्यक्तीला, संतोष शाह या व्यक्तीला कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही प्रशासनाला व मुख्यमंत्री साहेबांना व स्थानिक आमदार व नगरसेवक यांना करतो, ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी। अनार्थ इथून मोठ्या प्रकारे आंदोलन किंवा मोर्चा काढण्यात येईल व कसल्याही प्रकारे त्याला सपोर्ट न करता त्याच्यावर शासनामार्गत व एरियामार्फत मोठी कारवाई करण्यात यावी। तो ॲक्च्युली मानसिक संतुलनमध्ये ना बेकार आहे, तो कोणाला काय बोलायचं काय बोलायचं काय कळत नाही त्याला। आणि पहिली गोष्ट ती, जेव्हापासून त्याला ह्या बीजेपीमध्ये वार्ड अध्यक्ष केलेलं गेलेलं आहे ना, तेव्हापासून आमच्या लोकांवर आणखी अनेक लोकांवर किती त्रास केला ना त्याने, ते आम्हा लोकांनाच माहिती आहे। त्याच्यावरती पूर्ण कारवाई झाली पाहिजे ही आमची नम्र विनंती आहे। बघा बाकी तुम्ही ज्यांच्याकडून आम्हाला संरक्षण मिळतं अशा संरक्षणकर्त्यांवर जर हल्ला इथल्या बीजेपी शासनामध्ये जर होत असेल, आचारसंहिता लागू असताना जर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जर या संरक्षणकर्त्यांवर जर हल्ला करत असेल, तर या देशाच्या संविधानामध्ये संविधानाला खूप मोठा ठेस पोहोचला आहे, देशाच्या कायदा सुव्यवस्था आज अडचणीत आली आहे। एका ज्या पद्धतीने आणीबाणीची परिस्थिती मला असं वाटतं की निर्माण झाली, कारण कार्यकर्ते अशा पद्धतीने वागतात आहे की बीजेपीचे कार्यकर्ते ज्यांचं केंद्रात राज्यात असं सरकार आहे, स्थानिक पातळीवर त्यांचं सरकार आहे, ठिकाणी आम्ही आहोत जिथे राहतो त्याचे आमदार राज्याचे राज्यमंत्री आहे, असं असताना त्यांचे कार्यकर्ते पोलीस प्रशासनावर जर हात उचलत असेल तर ते निंदनीय आहे आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ह्याची चौकशी झाली पाहिजे, चौकशीसोबत अशा गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, या अटक तर झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, आणि त्याच्या जोडीला अशा
गोष्टी पुन्हा घडणार नाही ह्याची काळजी या शासनाने घेतली गेली पाहिजे. कारण जर पोलिसांवर जर हमला होत असेल तर हा हमला सामान्य जनतेवर सुद्धा होऊ शकतो, इथल्या महिला युवकांवर सुद्धा होऊ शकतो. ही दहशत आहे आणि ही दहशत पसरवण्याचं काम इथले जे भाजपचे कार्यकर्ते ते करत आहे, ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं.